शुभदा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे चेअर
सुविचार सभांचे आयोजन केले जाते व त्यास तो कोविड प्रतिसादही लागतो. आरोग्य तपासणी. आरोग्य विभागाकडून दरवर्षी विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते. या विभागाकडून मोफत जंत व लोहाच्या गोळ्या नियमितपणे दिल्या जातात. त्याचबरोबर कोरोना सारख्या भयंकर आजारावर मात करण्यासाठी विद्यालयात शासनामार्फत इयत्ता 5 ते 12 सर्व विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. नेते तपासणी. रोटरी क्लब मालेगाव बिडनाऊतर्फे सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली. त्यात रोटरी क्लबचे दीपक पाऊशीला व सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच रोटेरियन स्मिता जाज मॅडम यांनी गरजू व कमकुवत विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप केले व सचिन पाऊशा यांनी सुद्धा गरजू मुलांना स्वेटरचे वाटप केले. पोषण आहार. विद्यार्थ्यांना दररोज पौष्टिक व पूरक असा पोषण आहार देण्यात येतो. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाकडेही जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. शालेय कार्यक्रम. विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास होण्यासाठी योग दिन, शिक्षक दिन, प्रेरणा दिन असे विविध दिन विशेष विद्यालयात साजरे केले जातात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना बाह्य तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी व्याख्यानमानांचे आयोजन केले जाते. गुणवंत विद्यार्थी. माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2021-22 दहावीचा निकाल शेकडा 95.8% लागला. या परीक्षेत कुमार ज्वल सुनील बेवडे या विद्यार्थ्याने 87.40% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तर इयत्ता 12 कला शाखेचा निकाल 95.38% लागला असून कुमारी ईशा अरुण सोनवणे ही विद्यार्थिनी 79.17 गुण प्राप्त करून कला विभागात प्रथम आली आहे. आणि 12 विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला असून या कुमारी अनुजा साहेबराव भ्याडे या विद्यार्थिनीने 87.67 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. शिक्षण पुरस्कार. शिक्षक पुरस्कार. भविष्यबळ लोकसेवा अकादमीतर्फे आमच्या विद्यालयातील आदर्श शिक्षिका श्रीमती बिरारीस मॅडम यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. मालेगाव एज्युकेशन सोसायटीतर्फेही त्यांना मानाचा तालुकास्तरीय किनो पुरस्कार 2022 घोषित करण्यात आला. तसेच श्रीमती पगार मॅडम यांना रोटरी क्लबतर्फे मालेगाव रोटरी क्लबतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. आमच्या विद्यालयाच्या मार्गदर्शक प्रणेत्या स्वर्गीय डॉक्टर शुद्धा दिनी यांची जयंती दरवर्षी शुद्धी 16 म्हणून साजरी करण्यात येते. या दिनाचे औचित्य साधून नामवंत व्यक्तींच्या शुभ हस्ते विद्यालयातील गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. प्रेरणा दिन. December 16 आमच्या संस्थेचे संस्थापक माजी शिक्षण मंत्री व आरोग्य मंत्री आदरणीय स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी हिरे उर्फ पप्पा साहेब यांची जयंती दरवर्षी प्रेरणा दिन म्हणून संस्थेच्या सर्व शाखांमध्ये साजरी केली जाते. या निमित्ताने विद्यालयात भव्य तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत वैयक्तिक 30 व सामुदायिक 30 नृत्यांचा सहभाग होतो. अशा रीतीने 2 दिवस सातत्याने ही स्पर्धा आनंदात उत्साहात साजरी केली जाते. समारोप. आमच्या विद्यालयाच्या सर्व उपक्रमांचे सिंहावलोकन करताना मंजिल युनी नहीं मिलती राही को मंजिल युनी नहीं मिलती राही को जुनून सा दिल में जगाना पड़ता है. पूछा चिड़िया से कि घोंसला कैसे बनता है पूछा चिड़िया से कि घोंसला कैसे बनता है वो बोली तिनका तिनका ठाणा पड़ता है तिनका तिनका ठाणा पड़ता है असे म्हणजे वाक्य ठरणार नाही. परंतु यामागे खरा आशीर्वाद विद्यालयाचे संस्थापक पप्पा साहेब आणि प्रेरणा व मार्गदर्शक मातृतुल्य इंदिराताई हिरे व माननीय प्रसन्न बापू साहेब हिरे यांचेच आहे. त्यांनी केलेले सहाय्य आपुलकी आम्हाला सतत पुढे जाणार.